नमस्कार, पल्लवीच मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप मनापूर्वक शुभेच्छा आणि नवीन वर्ष तुमचं खूप छान आणि भरभराटीचं जाऊ ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करते। तर आज मी इथे घेऊन आलेली आहे गुढीपाडवा स्पेशल अगदी सात्विक अशी थाळी। ही थाळी खूप झटपट तयार होते, अगदी साधी सोपी अशी ही थाळी आहे आणि खूप साध्या पद्धतीने याला तयार केलेली आहे। सणाच्या दिवशी खूप काम असतात त्यामुळे अगदी साध्या पद्धतीने आणि कमी वेळेत तयार केलेली ही थाळी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे मी वरण भाताचा कुकर लावून घेणार आहे। त्यासाठी इथे मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला छान पाणी टाकून घ्यायचं आहे, स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याला कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे। तर एकाच वेळेला आपले 2 पदार्थ तयार होऊन जातात त्यामुळे आपले वेळही वाचतो आणि एका वेळेला 2 पदार्थही तयार होतात। आता डाळीमध्ये मी पाणी घातलेलं आहे, त्यामध्ये हळद घालायची, थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं आणि तांदुळामध्ये पण थोडंसं मीठ घालायचं। डाळीमध्ये थोडं तेल टाकायचं, तेल टाकल्यामुळे खूप छान चव येते आणि डाळही लवकर शिजते। तर आता कुकर आपल्याला मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे, ठेवायचं आहे। कुकरमध्ये प्रेशर तयार झालं की त्याला मीडियम फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता दुसरीकडे मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला काही मसाले भाजून घ्यायचे आहे। आपल्याला मी पनीरची भाजी बनवणार आहे इथे, तर त्यामुळे पनीरच्या भाजीसाठी लागणारी प्युरी मी इथे तयार करून घेत आहे। त्यासाठी इथे मी तेलामध्ये थोडेसे आल्याचे तुकडे घातलेले आहे, 2 मिरच्या घातलेल्या आहे उभ्या चिरून, काजू घातलेले आहे 6 ते 7 आणि 2 टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे। आता याला छान असं तेलात परतून घ्यायचं आहे। टमाटर शिजेल इतकं आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे। तर इथे टमाटर शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता गॅस बंद करायचं आणि ह्या मिक्सरला थंड होऊ द्यायचं। नंतर ह्याला मिक्सरच्या भांड्यातून हे वाटण वाटून घ्यायचं आहे। तर आता इथे बघू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिक्सर काढून घेतलेलं आहे। आता याला ह्याचं वाटण वाटून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे, खूप छान असं बारीक वाटण तयार झालेलं आहे। आता आपण भाजी बनवून घेऊया। आता मी इथे परत कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये बटर घातलेलं आहे। बटर घातल्यामुळे पनीरची भाजी खूप छान अशी तयार होते, किंवा असं समजा मी इथे पनीर बटर मसाला तयार करते आहे, त्याची भाजी तयार करत आहे। त्यामुळे मी बटर घातलेलं आहे, सोबत थोडं तेल पण घातलेलं आहे। आता ह्यामध्ये काही खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर इथे मी दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, स्टार फूल घेतलेलं आहे, चक्री फूल, मसाला विलायची घेतलेली आहे, तेज पान टाकलेलं आहे 2 आणि 3 लवंग आणि 2 विलायची घेतलेल्या आहे हिरव्या आपल्या रेग्युलर। आता हे मसाले तेलात छान परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये 1 चम्मच जिरे घालायचं आहे आणि परत 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। आता बारीक केलेलं वाटण आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि याला 1 ते 2 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता, इथे मी छान असं हे वाटण परतून घेत आहे। याला जास्त शिजवायचं नाही आहे कारण आपण हे मिक्सर आधीच तेलामध्ये परतून घेतलेलं होतं। तर खूप छान असं तुम्ही बघू शकता तेल थोडं वेगळं निघायला लागलेलं आहे। आता त्यामध्ये हळद घालायची 1 चम्मच, लाल तिखट घालायचं आहे 1 चम्मच किंवा 2 चम्मच, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। गरम मसाला घालायचा 1 चम्मच आणि जिरे पावडर घालायचं आहे 1 चम्मच, मीठ घालायचं आहे चवीनुसार, आणि ह्या मसाल्याला छान असं परतून घ्यायचं आहे 1 मिनिट।
एक मिनट परतल्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटून घेतलं होतं त्यामध्येच मी अर्धा मिक्सरचं भांडं पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी मी या मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये थोडे पनीरचे तुकडे कुस्करून घालायचे म्हणजे त्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ती घट्ट होते। आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्या ग्रेव्हीला आणि ह्या मिश्रणाला उकळून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे तुम्ही बघू शकता हे खूप छान मिश्रण उकळलं आहे। आता जरीही हे थोडं पातळ वाटत असलं तरीही नंतर थंड झाल्यावर ही ग्रेव्ही घट्ट होते। आता त्यामध्ये मी पनीर घालत आहे। पनीरचे तुकडे मी थोडे तेलामध्ये परतून घेतलेले होते। आता ह्याला फक्त 5 मिनिटं आपल्याला भाजीला शिजवून घ्यायचं आहे, जास्त शिजवायचं नाही आहे कारण भाजीची ग्रेव्ही आणि पनीर हे आपण आधीच शिजवून घेतलेले होते त्यामुळे आपल्याला अगदी 5 मिनिटं ह्याला याची उकळी काढून घ्यायची आहे। आणि इथे आपली भाजी तयार झालेली आहे, त्यामध्ये थोडी कसुरी मेथी घालायची आहे। तर इथे मी कसुरी मेथी घातलेली आहे आणि थोडी कोथिंबीर टाकायची। तर इथे आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे। भाजीला थोडं 5 मिनिटं उकळून घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचा। तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे। आता ह्याला आपल्याला 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर इथे आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे। आता इथे मी बासुंदी बनवणार आहे गोळामध्ये। तर बासुंदीसाठी इथे मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे 1 लिटर। आता ह्याला गॅसवर ठेवून गरम करून घेणार आहे। तर इथे मी दूध गॅसवर ठेवलेलं आहे आणि मंद आचेवर आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे। तर इथे दूध उकळलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता ह्या दुधाला आपल्याला छान असं फिरवत राहायचं आहे म्हणजे दूध घट्ट होईल। फुल क्रीम दूध घेतल्यामुळे हे दूध लवकर घट्ट होतं। तुमच्याकडे जे दूध अवेलेबल असेल ते दूध तुम्ही घेऊ शकता। तर इथे सतत आपल्याला बासुंदी बनवण्यासाठी दूध सतत फिरवत राहायचं आहे। तर इथे मी सतत दूध फिरवून घेते। आता दुधामध्ये अर्धी वाटी साखर घालते। दूध घट्ट झालं की दुधाला तसंच गोडवा असतो त्यामुळे साखर कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। तर इथे मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे आणि त्यामध्ये केसर घातलेलं आहे, थोडं दूध टाकून केसरमध्ये केसर घातलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता दुधाला खूप छान असा पिवळसर रंग आलेला आहे केसरमुळे। आता ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे। तर इथे मी काजू, बदाम आणि मनुके घालून घेत आहे। तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स असतील ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार बासुंदीमध्ये घालू शकता। आणि थोडे पिस्त्याचे काप पण घालून घेणार आहे। आता दुधाला खूप छान असं उकळून घ्यायचं आहे आपल्याला। कमीत कमी 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर आपल्याला दुधाला उकळून घ्यायचं आहे। आता वेलची पावडर घालायची। तर इथे आपलं दूध खूप छान असं घट्ट झालेलं आहे, बासुंदी आपली तयार होत आलेली आहे, तुम्ही बघू शकता। ही बासुंदी थंड झाल्यानंतर अगदी खूप घट्ट होते। आता आपल्याला ती पातळच दिसत असेल पण नंतर ती थंडी होते। तर बघू शकता इथे बासुंदी खूप छान अशी तयार झालेली आहे, मस्त असा कलर आलेला आहे तिला केसरमुळे। तर गॅस बंद करायचा आणि बासुंदी थंड करायला ठेवायची। तर आता इथे दुसरीकडे मी पातेला ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल घेतलेलं आहे, थोडी मोहरी घातलेली आहे तेल तापल्यानंतर। मोहरी तळतळली की त्यामध्ये जिरे घालायचं। इथे 1/2 चम्मच मी जिरे घातलेलं आहे, हिंग घातलेलं आहे 1/2 चम्मच। कढीपत्ते घातलेले आहे 5 ते 6, हिरवी मिरची घातलेली आहे 2 बारीक चिरलेली। आता त्यामध्ये आपण कुकरला लावलेले वरण भात जी लावली होती त्यातलं वरण शिजलेलं आहे,
तर ते वरण आपण वरणाला फोडणी देणार आहोत। तर ती फोडणी दिलेली आहे वरणाला, त्यामध्ये कोथिंबीर टाकून वरणाला एक उकळी काढून घ्यायची। तर इथे आपलं वरण तयार झालेलं आहे। आता दुसरीकडे मी इथे गाजराची कोशिंबीर करून घेणार आहे, अगदी साध्या पद्धतीची कोशिंबीर करून घेणार आहे। तर इथे मी गाजर किसून घेतलेला आहे, त्यामध्ये एक मिरची बारीक चिरून घातलेली आहे, कोथिंबीर घालायची थोडी। आता त्यामध्ये अर्धी वाटी मी दही घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता ह्या कोशिंबीरला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। दही आणि गाजर जे किसलेलं आहे ते छान असं एकजीव झालं पाहिजे आपल्याला। तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान अशी कोशिंबीर तयार झालेली आहे। आता इथे मी भजे बनवून घेणार आहे। तर इथे आपण सात्विक थाळी करत आहो म्हणून बिना कांद्याचे भजे बनणार आहे। तर इथे मी आता मेथीचे भजे बनवणार आहे। तर मेथी धुवून स्वच्छ केलेली आहे आणि तिला बारीक चिरून घेतलेली आहे। त्यामध्ये बेसन घेतलेलं आहे, बेसनाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरून, हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे बारीक चिरून, कढीपत्ता टाकलेला आहे, जिरे घातलेलं आहे, ओवा घातलेला आहे, थोडं लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडं हळद घातलेली आहे, जिरे पावडर घातलेलं आहे, मीठ चवीनुसार। आता हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे मेथी आणि बेसन छान असं एकजीव झालं पाहिजे। आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपण भजे काढतो, त्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता। तर आता इथे दुसरीकडे मी कणिक मळून घेते, पुऱ्या करायचं आहे। तर कणकेमध्ये थोडं मीठ टाकायचं। तर इथे मी 3 वाट्या कणिक घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। तर इथे मी कणिक मळून घेतली आहे। कणिक ही आपल्याला पुऱ्यांसाठी जास्त घट्ट नाही आणि जास्त नरम पण नाही, अगदी मीडियम पाहिजे। आणि त्याच्या मी पुऱ्या लाटून पुऱ्या तळून घेत आहे। तर तुम्ही इथे बघू शकता पुऱ्या लाटण्याचं मी व्हिडिओ काढलेला नाही आहे। तर आपण जसं घरी पुऱ्या लाटून घेतो त्याच पद्धतीने मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि इथे मी पुऱ्या तळून घेते। तर तुम्ही बघू शकता खूप छान पुऱ्या अशा फुललेल्या आहेत। आता ह्यामध्ये मी भजे पण तळून घेते। तर इथे मेथीचे भजे आपले मी तळून घेणार आहे। तर इथे तुम्हाला मी एक एक पदार्थ पटपट करून दाखवलेला आहे, अगदी कमी वेळेत ही थाळी तयार होते। तर इथे बघा आपले मेथीचे भजे तयार झालेले आहेत, खूप छान असे कुरकुरीत हे भजे तयार होतात। आता थाळीत मी सगळं काढून घेते। तर इथे तुम्ही बघू शकता आपली थाळी तयार झालेली आहे। धन्यवाद।